वातावरणात होणारा सतत बदल आणि अपेक्षित उत्पादन हाती येत नसल्यामुळे हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील सुलदली इथल्या एका शेतकरी नितीन गोरे यांनी आज 2.5 एकर डाळिंब बागेवर जेसीबी फिरवलाय. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील सुलदली इथं शेतकरी नितीन गोरे यांनी आपल्या 2.5 एकर शेतात 5 वर्षापूर्वी डाळिंबाच्या बागेची लागवड केली होती. 2.5 एकर मध्ये त्यांनी पट्टा पद्धतीनं 10x13 वर 1000 झाडांची लागवड केली. ही बाग जोपासण्यासाठी त्यांना मजूर, ठिबक, फवारणी, अंतर्गत मशागत, तलाव खोदण्यासाठी पाईपलाईनचा खर्च असा एकूण आतापर्यंत 10 लाखांच्या वर खर्च आलाय. केवळ 3 ते 4 लाख रुपये उत्पन्न हाती येत आहे. डाळिंबाची बाग लागवड केल्यानंतर 12 वर्षांच्या वर बाग शेतकऱ्यांना फळ देऊ शकतं. मात्र वातावरणात होणारा सतत बदल यामुळे शेतकऱ्यांना महागड्या फवारण्या कराव्या लागत आहेत. त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्याला कुठंही मार्केट देखील उपलब्ध नाही, त्यामुळं खर्च लावून देखील अपेक्षित उत्पन्न हाती येत नसल्यानं शेतकरी नितीन गोरे यांनी आज 2.5 एकर डाळिंब बागेवर जेसीबी फिरवला आहे. डाळिंब बागेची लागवड केली तेव्हापासून आजपर्यंत शेतकरी गोरे यांना मुद्दलामध्ये तोटात सहन करावा लागला आहे. श्रीधर वाळवंटे, SBN मराठी न्यूज, सेनगाव, हिंगोली. बाग उद्ध्वस्त करण्याचा म्हणजे सर कसं आहे, याचा उत्पादन खर्च आणि त्याचं जे प्रॉफिट, त्याचं काही गणितच बसत नाही सर. कारण याला 2 लाख रुपये कमीत कमी याला बाग धरण्यासाठी खर्च यायला आणि 50-40 हजार रुपये जर उत्पादन होत असेल तर कोणत्या शेतकऱ्याला परवडणार आहे फळबाग? याच्याकडे शासनाने म्हणजे लक्ष घालायला पाहिजे, याला कुठतरी बाजारपेठ उपलब्ध करून द्यायला पाहिजे जवळपास. आणि आता याच्यात या कोरोनामुळे पुन्हा कोरोनाचं संकट असल्यामुळे याला कुठं मागणी नाही, कुठं व्याप म्हणजे फळं कुठं विकायला नेत नाहीत, मार्केट सर्व बंद आहेत. त्याच्यामुळे 100 रुपये किलो विकणारं जे फळ आहे आज 5 रुपये 10 रुपये किलो विकते. त्यामुळे एवढी मोठी जमीन, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट, पाणी, शेततळे वगैरे जे करून जर समजा 5 रुपये 10 रुपये जर त्या फळाला मागणी असेल तर काही मतलब नाही सर. याने याच्यात कृषी विभागाने काहीतरी लक्ष घालायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना काहीतरी आर्थिक मदत द्यायलाच पाहिजे.